कसा वाटला तुम्हाला टाइमपास थ्री? मला चांगली वाटली मूवी, सुपर हिट होती, खूप चांगली होती, खूप खूप आवडली, खूप हसायला येतं आणि खूप जबरदस्त मूवीज आहे. आताच मी पाहून आलो तर मला खूप आवडला तो आणि सगळ्या तुम्हालाही आवडेल. मैंने अभी टाइमपास थ्री देखा, बहुत अच्छा पिक्चर आहे और बहुत एन्जॉयमेंट भी है उसमें. फुल पैसा वसूल, टाइम पास, मूवी झकास आहे, कसम से मूवी झकास आहे, वेरी नाइस मूवी. आणि ऍक्टर आणि कास्ट, ऍक्टर उत्तमेश सदर खूप चांगलंच काम असतो. हा दगडू कॅरेक्टर त्याला खूप सूट होतो आणि तो प्रत्येकाच्या मध्ये लपलेला असतो. दगडू हा प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असतो. रतामेश सर का भी कैरेक्टर बहुत अच्छा है, संजय सर का भी कैरेक्टर बहुत अच्छा है, एंट्री भी उनका अच्छा है. हम बात करें वन और टू के अलावा, ये थ्री में क्या कुछ अलग देखने को मिला आपको? खूब अलग होती, पहली मूवी होती थी खूब चांगली होती आणि दूसरी, बट तीसरी यार खूब खूब मस्त होती. खूब टाइम पास टू से तो टाइम पास थ्री में तब एक्शन बहुत अच्छा लग रहा है मेरे को और वन वन टू से भी मतलब टॉप है मूवी अभी. नो इट्स अ नाइस मूवी, यू कैन आई ऑल्सो रिकमेंड यू गो एंड वॉच, वेरी नाइस मूवी. डायरेक्शन आणि सॉन्ग की बात करें तो बैकग्राउंड म्युझिक तर खूप चांगला होता, खूप खूप चांगले गाणे, जेवढे पण गाणे होते ते सर्व मस्त होते आणि डायरेक्शन तर चांगलेच होते. रवी जाधव तर त्यांचं डायरेक्शन तर खूप चांगलंच असतं. सॉन्ग तर एक नंबर आहेत, पार्ट वनमध्ये, टूमध्ये आणि थ्रीमध्ये पण सगळ्यांना आवडतील थ्रीमधले सॉन्ग आणि खूप एकदम एन्जॉय करण्यासारखा सॉन्ग आहेत आणि बॅकग्राऊंड म्युझिक तर एक नंबर आहे. एकदम बढिया भाई, एकदम मस्त. सॉन्ग्स भी काफी अच्छे हैं, डायरेक्शन भी, खास करके एक्टिंग काफी लाजवाब की है. ऑडियंस को क्या कुछ बनाना चाहोगे मूवी के बारे में? तुम्ही पण बघू शकता, फॅमिली मूवी आहे. मी एवढंच बोलेन की तुम्ही फॅमिली सोबत या, खूप चांगली मूवी आहे. फॅमिली सोबत तर एक नंबर बघण्यासारखा आहे मूवीज आणि मी तर खूप एन्जॉय केला बघताना आणि तुम्ही पण करायलाच. सो आप लोग भी आ सकते हैं, किसको फॅमिली को देखने का है तो बहुत अच्छा मूवी है. नो गो एंड वॉच दिस मूवी, इट्स वेरी एंटरटेनिंग. स्टार्स की बात करेंगे तो कितना देना चाहोगे आप? 5 में से 5 आउट ऑफ 5. 5 में से 4.5 5 स्टार देगा. 5 में से 4 स्टार, 5 इंटू 4 स्टार, 4 स्टार, 3.5.